श्री संत नामदेव महाद्वार विठ्ठल रुक्माई मंदिर समिति पंढरपूर संत चोखा मेला समाधि मंदिर तर बघू शकता श्री संत नामदेव महाद्वार पंढरपूर मध्ये आपण आलो आहे दर्शन करायला आज मित्रांनो विठ्ठल रुक्माईचं तर असा परिसर आहे बघू शकता सकाळचे 6 वाजले आहेत तर अशा प्रकारे सध्या गर्दी नाही थोड्याच वेळाने गर्दी होईल आणि दर्शन घेणार आहे आपण मंदिराचं तर बघू शकता अशा प्रकारे मंदिर आहे मित्रांनो श्री नामदेव महाद्वार तर मित्रांनो बघू शकता मूर्ती अशी इथं बनवेला आहे तुम्हाला फोटो काढण्यासाठी सेल्फी घेण्यासाठी तर ही पंढरपूरमध्ये अशी मूर्ती बनवेला आहे इथं तुम्ही फोटो घेऊ शकता विठ्ठलाच्या सोबत तर बघू शकता कशा एकदम मोठी एकदम मूर्ती आहे आणि फोटो घेण्यासाठी एकदम परफेक्ट मूर्ती आहे मित्रांनो विठ्ठलाची कशी दिसते मूर्ती तुम्ही मला कमेंट करून सांगू ती दिसते मित्रांनो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आज पंढरपूरमध्ये दर्शन घेण्यासाठी आलो आहे तर मित्रांनो तुम्हाला अशी मूर्ती दाखवत आहे मी विठ्ठलाची तर बघू शकता तर मित्रांनो बघू शकता गोपाळकृष्ण भगवान मंदिर आहे आणि हे पण आपलं विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या शेजारीच मंदिर आहे बघू शकता आज फुल गर्दी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जुनं मंदिर आहे आणि मेन चौकामध्ये मंदिर आहे बघू शकता बघू शकता मित्रांनो पंढरपुरात यायला आहे तर दुकानाची फुल एकदम गर्दी आहे आणि बघू शकता तुम्ही पण खरेदी करू शकता इथं येऊन पंढरपूरमध्ये आणि बघू शकता पश्चिम द्वार विठ्ठल रुक्माई मंदिर पंढरपूर अशा प्रकारे भाविक आज दर्शनाला भरपूर आले आहेत बघू शकता असे दुकानं आहेत इथं खेळण्याचे परत मिठाईचे संपूर्ण ठिकाणी असे तुम्हाला दुकानं दिसतील तर हे समोर पश्चिम द्वार आहे तर बघू शकता हे पश्चिम द्वार आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर तर अशा प्रकारे कळस दिसते मित्रांनो आणि हे संपूर्ण मार्केट आहे मंदिराच्या समोरचं बघू शकता जिकडं पाहावं तिकडं दुकानाची इथं खरेदी करण्यासाठी संपूर्ण आज फुल गर्दी आहे 15 ऑगस्टची मित्रांनो बघा किती मोठे आज भक्त आले दर्शनासाठी तर बघू शकता मित्रांनो श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तर मेन मंदिर असं आहे मित्रांनो आणि समाधी इकडं आहे विठ्ठल रुक्माईची बघू शकता अशी रांग लागेल आहे मोठीच्या मोठी आणि बघू शकता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर असा परिसर आहे मित्रांनो मंदिरापासूनला पंढरपूरमधला तर मी पण आलो आहे दर्शनाला पंढरपूरला तर आपण चालू आहे गजानन महाराजाच्या मठाकडं तर बघू शकता किती लोक आले मित्रांनो भाविक दर्शनासाठी तर अशा प्रकारे तुम्ही बी येऊ शकता पंढरपूरला दर्शनासाठी मित्रांनो जी वरती रांग दिसते ते बघू शकता मेन प्रवेशद्वार मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी अशी रांग लागते मोठीच्या मोठी तर ही 2-3 किलोमीटर अशी रांग आहे तर संपूर्ण असे मंदिरात दर्शन घेऊ शकता तुम्ही जाऊन नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे पंढरपूरमध्ये आज तर बघू शकता ही चंद्रभागा नदी आहे आपण आहे चंद्रभागेच्या काठी आणि हे कुंडलिक मंदिर आहे चंद्रभागेच्या काठीच तर आपण आंघोळ केलं आहे चंद्रभागामध्ये आता बघू शकता कशा प्रकारे गर्दी आहे 15 ऑगस्टची फुल गर्दी आहे मित्रांनो आपण आंघोळ केली आहे आता
पूर्ण बघणार आहे इथं काय काय कशा प्रकारे, तर एकदम चांगल्या प्रकारे भरपूर बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो चला या व्हिडिओला. तर मित्रांनो समोर इस्कॉन मंदिर आहे, तर तुम्ही बोटीने जाऊ शकता आणि इस्कॉन मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकता. तर ही चंद्रभागा नदी आहे, बघू शकता मित्रांनो, इथं आंघोळ करून तुम्ही दर्शन घ्यायला जाऊ शकता विठ्ठल रुक्माईचं. तर समोर आहे कुंडलिक मंदिर, तर बघू शकता पुढं मंदिर आहे कुंडलिक मंदिर, तिथं दर्शन करायचं मित्रांनो. आणि समोर विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे पुढं. तर अशा प्रकारे मित्रांनो ही चंद्रभागा नदी आहे, आपण चंद्रभागे नदीच्या काठी आहे मित्रांनो, बघू शकता आंघोळ चालू आहे इथं. आपण आलोय पंढरपूर मध्ये श्री गजानन महाराज भक्त निवास मध्ये. तर बघू शकता मित्रांनो, तर भक्त निवास आहे पंढरपूर मधलं, तुम्ही इथे येऊ शकता राहू शकता मित्रांनो भक्त निवास मध्ये पंढरपूर मध्ये. मित्रांनो पंढरपूर मध्ये श्री गजानन महाराज भक्त निवास आहे, तिथं तुम्ही राहू शकता. 200 रुपयापासून तर 10 माणसं राहू शकता एका रूममध्ये, आणि 200 पासून तर तुम्हाला 1000 पर्यंत रूम आहे भक्त निवास मध्ये. आणि बघू शकता पाठीमागं भोजनालय आहे इथं गजानन महाराजाचा, ज्यांनी इथं रूम भाड्यानं घेतली त्यांना इथं जेवण पण भेटते मित्रांनो या भक्त निवासमध्ये पंढरपूरमध्ये. आणि चांगलं आहे श्री गजानन महाराज भक्त निवास आहे, एकदम स्वच्छ आहे आणि रूम पण तुम्हाला एकदम स्वच्छ भेटेल, ए सीची रूम भेटली, नॉन ए सी पण भेटते आणि सगळे रूम आहेत मित्रांनो. तर हे बघू शकता भक्त निवास असा प्रकार आहे. तर आपण आता दर्शन घेणार आहे थोड्याच वेळात गजानन महाराजाचं, आणि परत तुम्हाला अजून पंढरपूरमधलं संपूर्ण दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. नक्की मित्रांनो हा व्हिडिओ बघा. मित्रांनो तुम्ही पंढरपूरला आले की श्री संत गजानन महाराज भक्त निवासमध्ये राहू शकता आणि परत जेवण भी करू शकता, फक्त 40 रुपयामध्ये फुल जेवण करू शकता मित्रांनो. नक्की पंढरपूरमध्ये आले की तुम्ही भक्त निवासमध्ये राहू शकता गजानन महाराजाच्या. तर बघू शकता अशा प्रकारे हे भक्त निवास आहे. तर आपण आता जेवण करणार आहे भक्त निवासमध्ये, तर पंढरपूरमध्ये आलो आहे आपण श्री गजानन महाराज मंदिर पंढरपूर. तर मित्रांनो आपण पंढरपूरला येईल आहे, तर बघू शकता पंढरपूरमध्ये कशा प्रकारे मंदिर बनवलं आहे श्री संत गजानन महाराजाचं. भव्य मंदिर आहे मित्रांनो, बघू शकता जबरदस्त मंदिर बनवलं आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे कोरीव काम केलं आहे. तर बघू शकता मित्रांनो हे मंदिर गजानन बाबाचं. तर बघू शकता मित्रांनो हे पंढरपूरमधलं गजानन महाराजाचं मंदिर आहे अशा प्रकारे. तर बघू शकता किती स्वच्छता या मंदिरामध्ये संपूर्ण, आणि तुम्ही ते राहू पण शकता इथं, भक्त निवास पण आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे सुविधा पण आहे इथं. बघू शकता कशा प्रकारे एकदम मंदिर आहे. तर आतमध्ये गजानन महाराजाची मूर्ती आहे, थोड्या वेळ आपण दर्शन घेणार आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, आपण तुम्हाला बाहेरनं तसं दाखवणार मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर या प्रकारे दर्शन झाले आमचं गजानन महाराजाचं आणि बघू शकता मंदिर आहे. तर पुढे एक असं मंदिर आहे मोठं प्राचीन, कशा प्रकारे दिसते मंदिर बघू शकता मित्रांनो तुम्ही. हे मंदिर पंढरपूरमध्येच आहे, गजानन महाराज संस्था शेगाव पंढरपूरमध्ये आहे मंदिर.